भाजपाचे आमदार यांनी यवतमाळातील अरुणावती धरणाच्या कालव्याचे 30 वर्षापासून रखडलेले काम आता मार्गी लावले आहे. त्याकरिता 26.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 26.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. शिवाय लागलीच प्रशासकीय मान्यता मिळवून घेत संपूर्ण कॅनॉलची पाहणी केली व अधिकाऱ्यांना दुरुस्ती कामाबाबत सूचना केल्या. या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी घाटंजी तालुक्यातील 25,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रकल्पाचे व्यवस्थापन, सांडवा, कालवे व वितरण प्रणालीची कामे ढिसाळ असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. मात्र आता कालवे दुरुस्ती होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बहुचर्चित अर्णवती प्रकल्प हा पूर्ण होऊन जवळपास 45 वर्ष झाली. तब्बल 30 वर्षापासून टेलपर्यंत जे पाणी जायला पाहिजे ते जात नव्हतं, कारण सर्व डावा आणि उजवा कालवा हा नादुरुस्त होता. बऱ्याच ठिकाणी लोकांनी 59 ठिकाणी फोडलेला आहे, त्याच्यामुळे टेलपर्यंत पाणी जात नव्हतं. त्याची दखल आम्ही घेतली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लाडके उपमुख्यमंत्री यांनी ही माझी कैफियत ऐकली आणि तो निधी 26,33,00,000 दुरुस्तीच्या विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता त्यांनी दिली. त्यामुळे शेतकरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आर्णी तालुक्यातील 46 गाव आणि दिग्रस तालुक्यातील 25 गाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाचा डायरेक्ट फायदा होईल आणि पाणी शेवट तेलपण जाण्यास मदत होईल.